मासेमारीचा हरहुन्नरी युवक शहाजानची जगण्याची धडपड. सीझनप्रमाणे विविध व्यवसाय करून जगतो आहे कलंदर जीवन. नुरसिंहवाडीचा एक हरहुन्नरी युवक शहाजान हा सीझनप्रमाणे विविध प्रकारचे व्यवसाय करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवत मस्त कलंदर आयुष्य जगतोय. शहाजहान हा मुस्लिम युवक शिक्षण कमी म्हणून छोटे छोटे व्यवसाय करू लागला. ना जास्तीचं भांडवल, ना भाडे, ना लाईटची गरज, ना कर, त्यामुळे तो छोट्या व्यवसायातच रमला. मात्र यातूनच धंदा कमी आला तर काय करायचं या विचारानं त्याच्या मनात काहूर उठलं. आसपासच्या धंदेवाल्यांकडे त्यानं नजर टाकली आणि त्याला जाणवतं मागच्या सीझनमधले व्यावसायिक आता दिसत नाहीत, नव्या सीझनमध्ये नव्याच व्यवसायाला सुरुवात होते. मग त्यानं ठरवलं आपणही आता एकच व्यवसाय करायचा नाही. जैसा देश वैसा भेष या उक्तीप्रमाणे सीझनप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय करायचे ठरवलं आणि तो कामालाही लागला. आणि आता तर तो सर्वच व्यवसायात पारंगतही झाला आहे. त्यामुळे आता त्याचा नेमका व्यवसाय कोणता हे कुणीही सांगू शकत नाही. गावामध्ये कुटवाड्या बागमधून कुटवाड्या गावामधून आदर्श पाटील यांच्या बागमधून पेरू आणून मी हा वाडी रोडला आंदोलन मंदिर कशी विकत असतो. मी आजपर्यंत सिनेमेचा धंदा करत असताना उन्हाळ्यात देखील सरबतचा धंदा करतो, आपले ह्याच्यामध्ये केरवा धंदा करतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये चहाचा वगैरे काही धंदा व्यवसाय चालू ठेवल्या. आणि या केरवाच्या व्यवसायामध्ये मला हे सांगायचं हे की क्वालिटीची पेरू ठेवून आजपासून मी पेरू म्हणजे येणारे वाडीला लोक जे आहेत त्याशी लोकांशी मी चांगल्या दराने किंवा या दराप्रमाणे मी कधी चहा, कधी भजी, कधी सरबत लस्सी, कधी मक्क्याचं स्वीट कॉर्न, एक ना अनेक व्यवसाय सध्या नरसिंहवाडीच्या हनुमान मंदिराजवळ त्यानं आणलेत कुटवाडचे इलाहाबादी पेरू. त्याच्या या धडाडीमुळं आणि उमेदीनं तो स्वतः तर कलंदर आयुष्य जगतोय, पण त्याच्या या आशावादी फिरत्या आणि उघड्या आबाळाखालील व्यवसायामुळं त्याचं कुटुंबही खूप सुखी आहे. महान कार्य न्यूजसाठी नरसिंहवाडीहून मोहन जमादार. हा इलाहाबादी पेरू असून हा पेरू कमीत कमी दिवसातून 50 पेरू हा विकला जातो. त्याची किंमत 10 रुपयेपासून ते 20-25 रुपयेपर्यंत किंमत आहे.